शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील ग्रामपंचायतीत असलेल्या निधीची चौकशीची मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की पिंगा गावातील सरपंच उपसरपंच यांनी मनमानी कारभार चालवला आहे. आत्तापर्यंत गावात ज्याही योजना आल्या त्याची अर्ध्याहून अधिक कामे झालेली नाही आणि तरी लाखो निधींमध्ये खर्च झाला आहे. 14वा वित्त आयोग, रोजगार हमी योजना आदी निधीची माहिती कोणालाही दिली गेली नाही. तसेच गावात वेळेवर ग्रामपंचायत सभा घेतली जात नाही. गावात 2016 ते 2018 या वर्षात खर्च झालेल्या निधीची सविस्तर चौकशी करण्यात यावी. सदर चौकशी झाली नाही तर सर्व ग्रामस्थांतर्फे मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात ग्रामस्थांच्या सह्या आहेत. यावेळी तहसीलदार मनोज खैरनार यांनी ग्रामस्थांना चौकशी करू असे आश्वासन दिले. जे आता आहे ना दादा, हे काम झालेले नाही आणि एक सांगायचं तर एक म्हणजे साधारण सदस्य आहे गावामध्ये लक्ष्मण जाधव पाटील करून त्यांना 1.5 लाख रुपये काढून घेतलेले ग्रामपंचायत मध्ये ते लिहिलेलं नाही आम्ही. तो डायरेक्ट बाधा करतोय गावकऱ्यांना काही सांगता नाही काही आणि डायरेक्ट परस्पर काम बी म्हणजे काय करतात त्यांनाही म्हणजे गावकऱ्यांना आजपर्यंत ग्रामसभाच झाली ते गावात ग्रामसभा व्हायला पाहिजे गावात परस्पर म्हणजे त्या हिसाबानं आम्ही आज गावकरी पूर्ण आलेलो आहे. पुढच्या वर्षी पण महाराष्ट्राला ग्रामसभा झाली होती. प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.